श्रोतहो नमस्कार, आपण श्रवण करत आहात श्री गरुड महापुराण। आजपासून प्रतिदिन आपण हे परम पावन दिव्य गरुड पुराण श्रवण करू शकाल। भगवान श्रीहरी विष्णू आणि गरुड यांच्या संवादातून निर्माण झालेले हे गरुड पुराण विद्या, यश, सौंदर्य आणि लक्ष्मी, त्याचबरोबर विजय आणि आरोग्यकारक आहे। जो मनुष्य याचे पठन अथवा श्रवण करेल त्याला सर्व ज्ञान प्राप्त होऊन अंती स्वर्गाची प्राप्ती होते। जो मनुष्य एकाग्र चित्ताने याचे पठन अथवा श्रवण करतो त्याला धनाची इच्छा असेल तर धनप्राप्ती होते, धर्मशील असेल तर धर्मप्राप्ती होते आणि इहलोकी भोग प्राप्त करून परलोकी त्याला मोक्ष प्राप्त होतो। या गरुड पुराणाचे श्रवण अथवा पठन घडले तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ साध्य होतात तथा सर्व कामना इच्छुकांच्या मनोकामना पूर्ण होतात। विद्यार्थ्यांना विद्या, विजयार्थ्यास विजय, ब्रह्महत्यादी महापापी मनुष्याला पापमुक्ती मिळते। जो मनुष्य याचे नित्य पठन अथवा श्रवण करतो त्याला कधीही अकाली मृत्यू येत नाही आणि त्याच्या सर्व दुष्ट शत्रूंचाही नाश होतो। जसे देवांमध्ये जनार्दन श्रेष्ठ, शस्त्रांमध्ये सुदर्शन श्रेष्ठ, तसेच पुराणांमध्ये हरितत्व निरूपणामध्ये गरुड पुराण ही मुख्य आहे। जो मनुष्य हे गरुड पुराण पठन अथवा श्रवण करतो तो निष्पाप होऊन यमाच्या भयंकर यातनापासून दूर राहतो आणि त्याला स्वर्गप्राप्ती होते, तो या जीवनचक्रातून मुक्त होतो। चला तर मग अशा ह्या परम पावन, परम फलदायी आणि दिव्य अशा श्री गरुड पुराणाला आपण सुरुवात करूयात। आज या गरुड पुराणामधील अध्याय पहिला आपण श्रवण करूयात। अध्यायाला सुरू करण्यापूर्वी आपल्याला एक विनंती आहे, ही परम पावन कथा आपण जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वांना या पितृपक्षामध्ये हे कथा श्रवणाची दुर्लभ संधी प्राप्त करून द्या। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा, प्रत्येक अध्यायाचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचण्यासाठी। चला परम पावन आणि दिव्य अशा श्री गरुड पुराणाला सुरुवात करूयात। श्री गरुड पुराण अध्याय पहिला। धर्म ज्याचे मूळ आहे, वेद ज्याचे खोड आहे, पुराणरूपी फांद्यांनी जो समृद्ध आहे, यज्ञ ज्याचे पुष्प आहे आणि मोक्ष ज्याचे फळ आहे, अशा या भगवान मधुसूतन रूपी कल्पवृक्षाचा जय जयकार असो। इथे भगवंताला पादप अर्थात वृक्षाची उपमा दिलेली आहे। ज्याप्रमाणे वृक्ष सर्वांना आश्रय देतात त्याप्रमाणे भगवान आपल्या चरणी सर्वांना आश्रय देऊन सर्वांचे रक्षण करतात। म्हणूनच म्हणतात पदभ्याम चरणाभ्याम पाती रक्षतीती पादपहा। एकदा देवक्षेत्र नैमिषारण्यामध्ये सहस्र वर्षांमध्ये पूर्ण होणाऱ्या यज्ञाला प्रारंभ केला होता। एकेवेळी प्रातःकाळी हवनादी कर्म उरकल्यानंतर त्या सर्व ऋषींनी आसनाधीन सुतजी महाराजांना आदरपूर्वक विचारले। ऋषीवरी म्हणाले, हे सुतजी महाराज, आपण सुखदायी अशा देवमार्गाचे निरूपण केलेत, परंतु यावेळी आम्हाला भयंकर अशा यममार्गाविषयी जाणून घ्यावायचे आहे आणि आपणच आम्हाला याविषयी सांगण्यामध्ये समर्थ आहात, तेव्हा आपण आमची ही जिज्ञासा पूर्ण करावी। सुतजी म्हणाले, हे मुनिवर्य, लक्षपूर्वक ऐका, मी आता आपणाला दुर्गम अशा यममार्गाविषयी सांगणार आहे, जो पुण्यवंतांसाठी सुखद आणि पापी लोकांसाठी अत्यंत दुःखद आहे। पक्षीराज गरुडजींच्या प्रश्नावर भगवंतांनी ज्याप्रमाणे सांगितले होते त्याप्रमाणेच मीही आपल्या शंकेचे निरसन करण्यासाठी हे सांगेल। एकदा वैकुंठ लोकामध्ये शेषशय्येवर विराजमान श्रीहरी विष्णूंना गरुडजींनी साष्टांग नमस्कार करून विचारले। गरुडजी म्हणाले, हे प्रभू, आपण आम्हाला भक्तिमार्गाविषयी अनेकदा सांगितले आहे, भक्तांना प्राप्त होणाऱ्या उत्तम गतीबद्दलही आम्ही आता जाणतो, परंतु प्रभू आता आम्हाला यममार्गाविषयी सांगावे। आम्ही असं ऐकलं आहे की आपली भक्ती न करणारे पापी लोक नरकात जातात, अशा अधर्मी लोकांचा धिक्कार असो, तर हे प्रभू अशा पापी लोकांना जी गती प्राप्त होते, यमलोकामध्ये त्यांना कोणकोणत्या दुःख यातना भोगावे लागतात,
याविषयी कृपया आम्हाला सांगावे. तेव्हा भगवान म्हणाले, हे गरुड, मी आता तुला त्या यममार्गाविषयी सांगणार आहे ज्या मार्गाने पापीजन नरकाची यात्रा करतात, जे ऐकायला सुद्धा भीतीदायक आहे. हे गरुड, जो प्राणी पापी आहे, दया आणि धर्म विरहित आहे, जो दुष्ट लोकांच्या संगतीमध्ये राहतो, शास्त्र आणि सत्संगापासून दूर असतो, जो स्वतःला स्वयं प्रतिष्ठित मानतो, ज्याचे चित्त विषयासक्त असते, अहंकार आणि धनाच्या अहंकाराने मदोन्मत्त असतो, जो मायाजालामध्ये गुरुफटून कामनापूर्तीच्या मागे धावत सुटतो, असे हे व्यक्ती अपवित्र नरकामध्ये पडतात. जे लोक ज्ञानशील असतात त्यांना परमगती प्राप्त होते, मात्र पापी लोकांना या लोकातही दुःख मिळते आणि मृत्यूनंतरही असह्य यमयातना भोगावे लागतात. आता त्याबद्दल मी तुला सांगतो. यथोपार्जित पुण्य आणि पापाचे फळ भोगून त्याला आधी म्हणजेच मानसिक आजार आणि व्याधी म्हणजे शारीरिक आजार होतात. जीवनावर अपार प्रेम असणाऱ्या त्या जीवाला न कळू देता सर्पाप्रमाणे बलवान काल त्याच्या जवळ येतो. त्या अशा अवस्थेमध्येही त्याला या संसाराचा वीट येत नाही. त्याने जीवनभर ज्यांचं पालन पोषण केलं ते अंती त्याचा सांभाळ करतात. वृद्धावस्थेमुळे विकृत झालेल्या त्या मरणाभिमुख व्यक्तीला अगदीहीन अवमानकारक वागणूक दिली जाते आणि तो कुत्र्याप्रमाणे आपले जीवन व्यतीत करतो. तो आजारी पडतो, त्याला नैराश्य येतं, त्याचा आहार आणि इतर क्रियाही कमी होतात, मंदावतात. प्राणवायू बाहेर पडते वेळी डोळे उलटे होतात, कफामुळे तशी नाडी बंद पडते, त्याला श्वास घेण्यासाठी अडचण येते आणि कंठातून घुरघुर आवाज येतो. चिंताग्रस्त नातेवाईकांनी वेढलेला तो मनुष्य कालपाशाने वशीभूत झाल्यामुळे बोलण्याची इच्छा असूनही तो बोलू शकत नाही. अशा प्रकारे सदैव कुटुंबाच्या भरणपोषणामध्ये मग्न असलेला तो व्यक्ती अतितीव्र वेदनांनी अंतिम मरण पावतो. हे गरुड, त्या अंतिम समयी त्याला दिव्य दृष्टी प्राप्त होते आणि तो लोक आणि परलोक यांना एकत्रितपणे पाहू लागतो. हे सर्व अद्भुत दृश्य पाहून तो मंत्रमुग्ध होतो. त्याचवेळी त्याची सर्व इंद्रिय जड होतात आणि तो हालचाल करण्यासाठी सुद्धा बद्ध होतो. अंतिम समयी प्राणवायू आपले स्थान सोडून गेल्यामुळे एक क्षणही त्याला कल्पाप्रमाणे भासमान होतो. त्या मरणासन्न व्यक्तीच्या मुखातून लाळ आणि फेस येतो. पापी मनुष्याचा प्राण अधोद्वार म्हणजेच गुदा मार्गाद्वारे निघून जातो. त्यावेळी दोन भयंकर यमदूत येतात. त्यांचे नेत्र क्रोधाने लाल झालेले आणि हाती पाश दंड धारण केलेले असे ते असतात. त्या यमदूतांचे केस कावळ्यासमान काळे, मुख वाकडे आणि नखे शस्त्राप्रमाणे तीक्ष्ण असतात. अशा या भयावह यमदूतांना पाहताच तो प्राणी भीतीने मलमूत्र विसर्जित करतो. त्यावेळी शरीरातून अंगठे उडा हा जीव विलाप करत बाहेर पडतो आणि यमदूत त्या जीवात्म्याला पकडून पाश त्याच्या गळ्यामध्ये बांधून त्याला यमलोकी घेऊन जातात. त्यावेळी त्या शरीरामधून अंगठ्या एवढा हा जीव विलाप करत बाहेर पडतो आणि यमदूत त्या जीवात्म्याला पकडून पाश त्याच्या गळ्यामध्ये बांधून त्याला यमलोकी घेऊन जाण्यासाठी निघतात. यमदूत त्या पापी जीवाला यमलोकातील दुःख वारंवार ऐकवत राहतात. यमदूतांच्या त्या भयानक गोष्टी ऐकून पापात्मा मोठमोठ्याने रडू लागतो, परंतु यमदूत त्याच्यावर थोडीसुद्धा दया करत नाहीत. त्यानंतर तो अंगठ्या एवढा जीवात्मा आपल्या पापांचा विचार करत चालत राहतो. अग्नीसारख्या तप्त वाळूवर तो जीवात्मा चालू शकत नाही, तो तहान भोकेने व्याकुळ होतो. तेव्हा यमदूत त्याला चाबुकाने मारून पुढे नेतात. तो जीव ठिकठिकाणी पडतो, बेशुद्ध होतो आणि पुन्हा उठून पुन्हा चालू लागतो. अशा प्रकारे यमदूत अंधकारमयी मार्गातून त्याला यमलोकी घेऊन जातात. दोन ते तीन प्रहरामध्ये तो यमलोकामध्ये पोहोचतो. यमदूत त्याला नरकातील यमयातना दाखवतात. अशा प्रकारे यम आणि यमयातना पाहून तो जीवात्मा यमाच्या आज्ञेने यमदूतांसह आकाशमार्गे
या मानवलोकी परत येतो। घरी येताच वासनाधीन तो जीव पुन्हा शरीरामध्ये प्रवेश करू इच्छितो, परंतु यमपाशात अडकलेला असल्यामुळे तो काहीच करू शकत नाही। हे गरुड, तो पापी जीव पुत्राद्वारे प्राप्त केलेले पिंडदान आणि दान ग्रहण करतो, परंतु तरीही त्याची तृप्ती होत नाही, कारण पापी मनुष्याला पिंडदान आणि श्रद्धांजली यांचा काहीच लाभ होत नाही। अशा प्रकारे तहान भूकेने व्याकुळ तो जीव यमलोकामध्ये जातो। ज्याचे पिंडदान होत नाही तो प्रेत रूपाने भ्रमण करत राहतो। लाखो वर्ष लोटले तरीही कर्मफळ भोगल्याशिवाय ते संपत नाही। त्यामुळे जोपर्यंत जीव आपले भोग भोगून संपवत नाही तोपर्यंत त्याला मनुष्य देहही प्राप्त होत नाही। म्हणूनच मनुष्याच्या मृत्यूनंतर 10 दिवस पिंडदान करणे आवश्यक आहे। हे गरुड, त्या पिंडदानाचे 4 भाग होतात। त्यातील 2 भाग पंचमहाभूत देहाला पुष्टी देणारे असतात, 3रा भाग यमदूताचा, तर 4था भाग त्या जीवात्म्याला प्राप्त होतो। 9 दिवसाच्या पिंड प्राप्तीने प्रेत शरीर बनते आणि 10व्या दिवशीच्या पिंडामुळे त्यामध्ये बल येते। स्थूल शरीर नष्ट झाल्यावर पिंड देहानेच तो जीव यमलोकातील सुख आणि दुःख भोगतो। पहिल्या दिवसाच्या पिंडाने मस्तक बनते, दुसऱ्याने मान आणि खांदे बनतात, 3र्याने हृदय बनते, 4थ्याने पाठ, 5व्याने नाभी, 6व्या आणि 7व्याने क्रमशः कंबर आणि गुप्तांग बनतात, 8व्याने मांड्या बनतात, 9व्याने गुडघे आणि पाय बनतात। अशा प्रकारे 9 पिंडामुळे देह तयार होऊन 10व्याने त्याची तहान भूक जागृत होते। या पिंड देहाला प्राप्त करून तो जीव शुद्धाक्रांत होऊन 12व्या आणि 13व्या दिवशी भोजन करतो। 13व्या दिवशी मर्कटाप्रमाणे बंदिस्त तो जीव एकटाच यममार्गावर आपला प्रवास सुरू करतो। हे गरुड, मार्गातील वैतरणी नदी सोडता यममार्गाचे अंतर 86,000 योजन आहे। तो प्रेतात्मा दर दिवशी 247 योजन मार्गक्रमण करतो। मार्गामध्ये पुढील 16 नगरे पार करून तो यमदेवाच्या नगरी पोहोचतो। ती 16 नगरे अशी आहेत, सौम्यपूर, सौरीपूर, नरेंद्र भवन, गंधर्वपूर, शैलागम, क्रौंचपूर, क्रूरपूर, विचित्र भवन, ब्रहादपूर, दुःखदपूर, नानाक्रंदपूर, सुतप्त भवन, रौद्रपूर, पयोवर्षणपूर, शिताढ्यपूर आणि बहुभीतीपूर। यांना पार केल्यानंतरच यमपुरीमध्ये धर्मराजाचे भवन आहे। यमदूतांद्वारे यमपाशामध्ये बंदिस्त तो पापी जीव रस्त्यामध्ये हाहाकार करत विलाप करत यमपुरीला जातो। आणि श्रोतहो, अशा प्रकारे गरुड पुराणामधील हा पहिला अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे। पुढील उर्वरित कथा 2र्या अध्यायामध्ये। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद। पाहत रहा जेके भक्ती मराठी आणि हे गरुड पुराण जास्तीत जास्त अवश्य शेअर करा। धन्यवाद।